आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन, आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्पादन शुल्क विभागाची तयारी। एक दिवसाच्या परवान्याची तरतूद, ऑनलाईन परवाना घेणं शक्य। नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाजारात भेटकार्ड, चॉकलेट आणि मेसेज बॉटलची तरुणांकडून होते आवर्जून खरेदी। धुळे शहराजवळील एमआयडीसीतील भवानी ट्रेडर्स कंपनीत जबरी चोरी, पिस्तुलाचा धाक दाखवून 10 लाखांची रोकड लांबवली, व्यावसायिक धास्तावले। परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात शिवशाही बस दाखल, शनिवारी रात्री धावल्या 3 बसेस, निम आराम बसमुळे प्रवास सुखकर होईल। आणि मानवी जीवनातील भावभावना, सुख दुःखाचा आविष्कार चित्रपटातून प्रभावीपणे होतो। चित्रपटाचे आकलन सर्वसामान्यांना सहज होते, सतीश मनवर यांचं स्पष्टीकरण। आता बातम्या पाहूया विस्तारानं। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकांकडून पार्ट्यांचं नियोजन केलं जाणार आहे। त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्याचे तात्पुरते परवाने देऊ केले आहेत। जिल्ह्यात बनावट दारू फोफावली होती, त्याचा परिणाम उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नावर झाला होता। अखेरीस 3 जणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली, त्यामुळे बनावट दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यात आली आहे। मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दारू विक्री सरासरी 40% घट झाली होती। आता गेल्या महिन्यात दारू विक्रीच्या व्यवसायात गेल्या वर्षाच्या तुलनेत 4% वाढ झाली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मनोहर अंजुळे यांनी दिली। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकांकडून मांसाहार आणि मद्याचं नियोजन केलं जातं। शहरात आणि महामार्गाजवळ असलेल्या बिअर बारवर मद्य पिणाऱ्यांसाठी 1 दिवसांचे परवाने देण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार अनेक हॉटेल व्यावसायिक तयारीला लागले आहेत। वर्षाखेरीस उत्पादन शुल्क विभागाचं उत्पन्न पूर्ववत होणार असल्याची माहिती देण्यात आली। महामार्गापासून अंतराची मर्यादा घातल्यामुळे धुळे जिल्ह्यातील 350 दुकानांपैकी जवळपास 60% दुकानं बंद झाली होती। एप्रिल ते जून या काळात देशी बनावटीच्या मद्याची निर्मिती 20% विदेशी बनावटीच्या मद्याची विक्री 34% तर बिअरची विक्री 43% घटली होती। कालांतराने महामार्गापासून दारूच्या दुकानांच्या अंतराबाबत शिथिलता आली, त्यामुळे ऑगस्टपासून पुन्हा दारू विक्रीचा व्यवसाय वाढू लागला। गेल्या महिन्यापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत दारू विक्रीत 31% घट झाली होती, पण आता ही घट भरून काढत दारू विक्री 4% वाढली आहे। बनावट दारू मोठ्या प्रमाणात निर्माण करून विकली जात असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता। महाराष्ट्रात पहिल्यांदाच उत्पादन शुल्क विभागाने मोक्का कायद्यांतर्गत 3 जणांवर कारवाई केली, त्यामुळे बनावट दारूला पायबंद घालण्यात आला। साहजिकच शासनाच्या महसुलात वाढ झाली असे अधीक्षक मनोहर अंजुळे यांनी सांगितलं। ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने परत न्याय फेरविचार न्याय निकालानंतर निर्णय दिला की बा जे नगरपालिका महापालिका क्षेत्रातील हे 500 मीटरच्या आतील अनुभव तेव्हा म्हणून ते परत करण्याचे आदेश दिले। त्यानुसार जवळजवळ परत 60% अनुभव चालू झाले। पूर्वीचे 80% बंद होत्या, त्यापैकी बंद झालेल्या ते 60% चालू झाले। जवळ आता आणखी 20% अनुभव आणखी ग्रामीण भागातील सध्या बंदच आहे। ऑगस्टच्या निर्णयानंतर आपला ऑगस्टपर्यंत आपला सेल 40% मायनस होता ॲव्हरेज, आता तो 21% राहिला कुठल्या ऑक्टोबरमध्ये, तो परत नोव्हेंबरमध्ये 4% म्हणजे प्रगती आहे हळू। सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक जण एकच प्याला म्हणत दारूला हात लावणार आहेत। अशा हौशी लोकांसाठी 1 दिवसाचा परवाना देण्याची तरतूद करण्यात आली आहे। देशी बनावटीची दारू घ्यायची असेल तर 2 रुपयांचा परवाना घ्यावा लागेल। विदेशी बनावटीची दारू घ्यायची असेल तर 5 रुपयांचा परवाना घ्यावा लागेल
अर्थात हे परवाने घेऊन अधिकृत बिअर बारमध्ये दारू सेवन करावी लागेल. खासगी जागेवर मद्याची पार्टी करायची असेल तर त्यासाठी ऑनलाईन परवाना घेण्याची तरतूद आहे. त्यासाठी इच्छुकांनी उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि पार्टीसाठी परवाना घ्यावा असंही अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी सांगितलं. कुठल्याही नागरिकांनी अवैध ठिकाणी मद्य पिणे टाळावे. शासकीय अनुमतीमधूनच मद्य घेण्याचे शक्यतो हे खतावर बंधन ठेवू. कारण की प्रत्येकाने एक दिवसाचा पिण्याचा परवाना मिळतो विदेशी लायसन्स मद्यासाठी 5 रुपयाचा आणि देशीसाठी 2 रुपयाचा तात्पुरते एका दिवसाची मद्य पिण्याचा परवाना तो प्रत्येकाने काढावा. आणि मी असं आवाहन करतो की एखाद्या घरामध्ये पार्टी असेल किंवा 5 पेक्षा 10 पेक्षा जास्त व्यक्ती असतील त्यांनी शासनाची तात्पुरती एक दिवसाची परवानगी घ्यावी. अनुगती त्याची फी 7,000 ते 15,000 लोकसंख्येनुसार. मग ती ऑनलाईन पण करू शकतो. ग्रामीण भागात 220 मीटरच्या आतमध्ये आणि ह्याच्यामध्ये 500 मीटरच्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होण्यास 52 महिने पूर्ण झाले तर गोविंद पानसरे यांची हत्या होण्यास 36 महिने पूर्ण झाले. हत्येनंतर प्रत्येक महिन्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती निदर्शने नोंदवून खून करणाऱ्यांना गजाआड करावे अशी मागणी करीत आहे पण सरकार त्यावर गंभीर नाही. पोलिसांना खून करणाऱ्यांचा माग काढता आलेला नाही. ही बाब दुर्दैवी आहे असे म्हणत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करावं अशी मागणी होत आहे. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करतात आणि निवेदन देतात. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ॲडव्होकेट विनोद पोरसे यांनी सांगितलं. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 52 महिने होत आले तर पानसरे यांच्या हत्येला 36 महिने झाले. पोलीस यंत्रणा खून करणाऱ्यांना गजाआड करण्यात यशस्वी झालेली नाही. सातत्याने मागणी करूनही राज्यकर्ते आणि पोलीस कुठलीही हालचाल करत नाही ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे आता प्रमुख संशयित सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करण्यासाठी विशेष कार्यसमिती गठीत करण्यात यावी. संशयितांची छायाचित्रे सर्वत्र प्रसिद्ध करावीत. संशयित संस्थांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवावं. सनातन संस्थेच्या बंदीसंदर्भातील प्रस्तावावर प्रलंबित कार्यवाही पूर्ण करावी अशा मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं. आंदोलन करताना ॲडव्होकेट विनोद बोरसे, दिलीप केवसरा, हरिचंद्र लोंढे, डॉक्टर सुरेश बिरहाडे, ए ओ पाटील, दिनेश मोरे, डॉक्टर शरद वानी, रमेश पारोळेकर, रत्नाकर सूर्यवंशी, आकाश भांबरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यासाठी पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स यांची नेमणूक करावी. त्याचप्रमाणे सारंग अकोलकर, प्रवीण निमकर, रुद्र पाटील व जयप्रकाश येगडे या NIAला हवे असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे NIAच्या वेबसाईट तसेच सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी यांचे छायाचित्र प्रकाशित करावे लावावे अशा विविध मागण्यांचं निवेदन आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देत आहोत. नाताळ आणि नववर्षानिमित्त शुभेच्छांची देवाणघेवाण करता यावी म्हणून शहरातील बाजारपेठेत आकर्षक भेट कार्ड दाखल झाले आहेत. बदलती परिस्थिती लक्षात घेता शुभेच्छा पत्राबरोबरच भेटवस्तू देण्याची प्रथा दृढ होऊ पाहतीये. त्यामुळे बाजारात मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या मजकुराच्या भेट कार्डाबरोबरच आकर्षक चॉकलेट्स आणि मेसेज बॉटल मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. नाताळनिमित्त ख्रिश्चन बांधव परस्परांना शुभेच्छा देतात. त्याचवेळी अन्य धर्मीय देखील ख्रिश्चन धर्मियांना नाताळनिमित्त शुभेच्छा देतात. साहजिकच सध्या शहरातील बाजारपेठेतील दुकाने शुभेच्छा कार्डांनी सजली आहेत. सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी पारंपरिक भेट कार्डातून शुभेच्छा देण्याची ओढ काही प्रमाणात कायम राहिली आहे. त्यामुळे साहजिकच तरुण वर्ग भेट कार्डाच्या दुकानावर दिसू लागलाय. आपले भाव विश्व स्पष्ट करणारा मजकूर असलेले भेट कार्ड तरुणाईकडून खरेदी केलं जात आहे. नाताळनिमित्त परस्परांना भेटकार्ड देतानाच काही तरुण तरुणी प्रभू येशूंची छबी असलेला टॅटू अंगावर गोंदून घेण्यासाठी खरेदी करत आहेत. नाताळबरोबरच नवीन वर्षाच्या शुभेच्छांसाठी भेटकार्डाची खरेदी होत आहे.
बदलत्या परिस्थितीत केवळ भेटकार्ड देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण होत नाही, तर त्या जोडीला छानशी भेटवस्तू देखील दिली जाते. भेटवस्तूंमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या चॉकलेट्सची जाणीवपूर्वकपणे खरेदी केली जात आहे. वैशिष्ट्यपूर्ण चॉकलेट्स वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंग किंवा बॉटल्समध्ये खरेदी केले जात आहेत. चॉकलेट्स भेट देताना त्याबरोबर मेसेज बॉटल देखील दिली जात आहे. आकर्षक बॉटलमध्ये प्रियजनाला अपेक्षित असलेला मेसेज असतो. मेसेजसह ही बॉटल खरेदी करून भेट स्वरूपात दिली जात आहे. याशिवाय अनेक भेटवस्तू बाजारात आल्या आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने भेटकार्डासह निरनिराळ्या भेटवस्तूंचा बाजार तेजीत आला आहे. हर साल की तरह इस साल भी क्रिसमस बहुत ही ज़ोरों शोर से मनाया जा रहा है. स्टूडेंट्स का क्रेज बहुत ज़्यादा है क्रिसमस को लेकर. इस साल हर साल की तरह इस साल भी चॉकलेट्स, मैसेज बॉटल, ग्रीटिंग कार्ड्स, जीसस क्राइस्ट के स्टैचूज, सेंटा क्लॉज के स्टैचूज इस साल नहीं आए हुए. चॉकलेट्स का क्रेज़ और मैसेज बॉटल का क्रेज़ क्रिसमस के लिए बहुत बढ़ चुका है. हर साल की तरह इस साल भी क्रिसमस बहुत ज़ोरों शोर से है, खास करके स्टूडेंट्स पे बहुत ज़्यादा क्रेज़ है. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241 0011. मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस. मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त धुळे शहरासह प्रत्येक तालुक्यात ग्राहक जागरण अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त जागो ग्राहक जागो, सुजाण ग्राहक बना, गिराईक नको
अशी ब्रीदवाक्य असणारी भित्ती पत्रके ठिकठिकाणी लावून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील बैसाणे यांनी दिली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी पक्ष कार्यालयात भित्ती पत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख तथा शिवसेना नेते सुधीर जोशी, सरचिटणीस ॲडव्होकेट अरुण जगताप, संपर्क प्रमुख दिलीप पाटील यांच्या सूचनेनुसार 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात ग्राहक संरक्षण कक्षासाठी जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या 25,000 प्रसिद्धीपत्रकांचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करंदकाळ, जिल्हा उपप्रमुख संजय गुजराथी, महानगर प्रमुख सतीश महाले, संघटक महेश मिस्तरी, युवासेनेचे ॲडव्होकेट पंकज कोरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं. ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने 25,000 भित्तीपत्रकांची छपाई करण्यात आली असून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पत्रके पोहोचविण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी फ्लेक्स उभारून भिंतींच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. यंदा ग्राहक संरक्षण कक्षाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. प्रत्येक ग्राहकांच्या तक्रारी आल्यावर त्याला न्याय मिळेपर्यंत शिवसेना संघर्ष करीत राहणार. ग्राहकांच्या फसवणुकीबाबत तक्रार असल्यास संपर्क करावा असं आवाहन ग्राहक संरक्षण कक्षाचे सुनील बैसाणे यांनी केलं. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील बैसाणे, धुळे महानगर प्रमुख ललित माळी, शिवसेना ग्राहक संरक्षण पदाधिकारी राजेश पटवारी, मच्छिंद्र निकम, संदीप शिंदे, राजेश सोनवणे, दीपक पाटील, संजय भुई, विजय हिमाडे, विशाल वाघ, महेंद्र पाटील, मुन्नाभाई पठाण, योगेश चौधरी आदी उपस्थित होते. आमचा हेतू हा आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वस्तू खरेदी करत असताना दुकानदारावर हा ग्राहकाची फसवणूक करत असतो आणि ती फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी आज धुळे जिल्हा ग्राहक मंचाच्या वतीनं हा छोटासा कार्यक्रम या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये संपन्न झाला. सर्व धुळे जिल्ह्यातील ग्राहकांना आम्ही आवाहन करतो, वीज बिल असेल किंवा मेडिकलच्या बाबतीत असेल की शाळा कॉलेजेस असतील, ज्या ज्या ठिकाणी आपली फसवणूक झालेली असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. धुळे शहराजवळील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भवानी ट्रेडर्स कंपनीत जबरी चोरी झाली. चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवित 10 लाखांचा मुद्देमाल लांबविलाय. MIDC जबरी चोरीचा प्रकार झाल्यानं व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक MRAMKUMAR आणि मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. धुळे शहराजवळ असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत निरनिराळ्या प्रकारचे व्यावसायिक स्थिरावले आहेत. यातील काही व्यावसायिक परराज्यातील असल्याने त्यांचा निवासही तेथेच असतो. याच पद्धतीने राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील रहिवासी कानसिंग प्रेमसिंग राजपुरोहित हे व्यवसाय करतात. शेंगतेल बनवण्यासाठी लागणाऱ्या शेंगांमधून शेंगदाणे मोकळे करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांकडून दररोज शेंगा घेण्यात येतात, यामुळे राजपुरोहित यांच्याकडे रोख रक्कम असते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे भवानी ट्रेडर्सचे व्यवस्थापक सुजानसिंग वक्ताजी राजपुरोहित झोपी गेले. रात्री 12:15 सुमारास कंपनीचे प्रवेशद्वार ठोठावण्याचा आवाज झाला. सुजानसिंग यांनी खिडकीतून डोकावले, त्यावेळी 3 तरुण बाहेर उभे होते. सुजानसिंग खिडकीतून डोकावत असल्याचे पाहिल्याने एकाने खिडकीच्या दिशेने गोळी झाडली. सुजानसिंग घाबरून खाली वाकले. त्या काळात बाहेरील तिघांनी कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तिघा चोरट्यांनी स्वेटर परिधान करून चेहरा रुमालाने झाकला होता. त्यांनी सुजानसिंग याला मारहाण केली. सुजानसिंगला मारहाण होत असताना दोघे चोरटे कार्यालयात रोख रक्कम ठेवलेल्या कपाटाकडे गेले. त्यांनी कपाटातील 10 लाखांची रक्कम उचलून पोबारा केला. चोरट्यांनी जाताना कानाराम भिल आणि दानाराम भिल यांना मारहाण केली.
यातील एकाच्या हातावर लाकडी दंडाने वार करण्यात आलेत. कार्यालयात आरडाओरड होत असल्याचं पाहून कंपनीचे मालक प्रेमसिंग पुरोहित खाली आले. त्यांनी कपाट तपासल्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सर्व रक्कम चोरून नेल्याचं लक्षात आलं. यानंतर प्रेमसिंग पुरोहित यांनी मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही सर्व घटना कंपनी कार्यालयातील CCTV मध्ये कैद झालीय. तिघेही चोरटे अर्धवट हिंदी बोलत होते. अंदाजे तिघांचं वय 20 ते 25 वर्ष असेल. यातील एक बुटका तर एक लांब असल्याची माहिती व्यवस्थापक सुजान सिंग पुरोहित यांनी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख एम रामकुमार आणि मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी लघु उद्योग भारतीचे संजय बाकुल यांनी सांगितलं की MIDC चोरट्यांचा उद्रेक वाढला आहे. आता पिस्तुलीचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली, त्यामुळे सर्व व्यावसायिक धास्तावले आहेत. पोलिसांनी तातडीने चोरट्यांना गजाड करावं, अन्यथा MIDC कुणीही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकणार नाही, अशी भीतीही बागुल यांनी व्यक्त केली. या दरोड्यात जे मालक आहेत त्यांचे 10 लाख रुपये दरोडेखोरांनी पळवले आहेत आणि तसंच गन घेऊन फायर केलेलं आहे. तर याचा अर्थ गनने फायर झाला म्हणजे प्रोफेशनल दरोडेखोर आहेत. तर त्या दृष्टीने पोलिसांनी आपली हालचाल त्वरित वाढवावी आणि MIDC मध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, तसंच पेट्रोलिंग पण वाढवण्यात यावी. रात्रीच्या वेळेस गस्त वाढवली पाहिजे. कॅमेरे असतानाही हा प्रकार होतो आहे, तर कॅमेरे लावा असं प्रत्येक वेळेस पोलीस सांगतात, परंतु कॅमेरे असतानाही असे प्रकार होतात. तर त्या संदर्भात पोलिसांनी जास्त गंभीररित्या विचार करावा. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED TV जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभत का? लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला? रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी? सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे, जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात, पण तुमची निवड मात्र तीच. PN गाडगे अँड सन्स, 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात भाजपा सरकार हेतुता दुर्लक्ष करीत आहे. गेल्या 2 वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
यंदाचे शैक्षणिक वर्ष निम्मे संपत आले तरीही शिष्यवृत्ती मिळण्याची लक्षणे नाहीत. शासनाच्या अनास्थेमुळे बहुसंख्य गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्याची शक्यता आहे. येत्या 15 दिवसात शिष्यवृत्तीची रक्कम वितरित झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालय स्तरावर मागास आणि इतर मागास विद्यार्थ्यांना 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रलंबित शिष्यवृत्ती अपेक्षित असताना शासनाने काहीही हालचाली केलेल्या नाहीत. उलट पक्षी यंदाचे शैक्षणिक वर्ष निम्मे होत आले, शिष्यवृत्ती मिळत नसल्याने बहुसंख्य गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. येत्या 15 दिवसात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नाही तर मनसेच्या विद्यार्थी आघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत प्रशासनाला निवेदन दिलं. या आंदोलनात विद्यार्थी आघाडीचे प्रसाद देशमुख, यश शर्मा, विजय जगताप, राहुल मराठे, कमलेश जडे, रवी शिंदे, गुरुराज पाटील, महेश बडगुजर, ललित सूर्यवंशी, प्रणव पोरुडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विषय आहे की विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी. दरवर्षी समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असते आणि ही शिष्यवृत्ती विद्यार्थी जे आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थी अशांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असते आणि शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिले दिली जात असते. पण येत्या शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 7 ते 8 महिने होत आले पण तरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही मिळालेली नाही आहे. तरी त्वरित 1-8 दिवसात विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर जमा करण्यात यावी, अन्यथा मग महाराष्ट्र सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करण्यास मुख्य आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केल्या आहेत. धुळे विभागातून शनिवारी रात्री 3 बसेसचा शुभारंभ झाला. यात धुळे पुणे, शिरपूर पुणे आणि नंदुरबार पुणे या बसचा समावेश आहे. निम आरामात असलेल्या शिवशाही बस खासगी प्रवासी वाहतुकीला पर्याय ठरतील असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या उपस्थितीत धुळे आगारातून बसचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम सेवा देते. लांब पल्ल्याच्या बस या निम आराम आणि आराम पद्धतीच्या असाव्यात अशी मागणी होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेता परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केल्यात. निम आराम पद्धतीच्या या बसमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शनिवारी रात्री धुळे विभागातून 3 बस सोडण्यात आल्या. त्यात धुळे पुणे या बसचा समावेश होता. धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह महामंडळाच्या धुळ्यागाराचे भगवान जगनोर, संजय अस्थी, पी जी पाटील, सहाय्यक अधीक्षक निलेश पाटील, दिगंबर पाटील, राजेंद्र भावसार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगवान जगनोर यांनी सांगितलं की धुळे विभागासाठी 7 शिवशाही बस देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसचा वापर होईल. प्रवाशांच्या मागणीनुसार शिवशाही बस वाढवण्यात येतील. शिवशाही बस निम आराम पद्धतीच्या आहे, यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल असा विश्वास जगनोर यांनी व्यक्त केला. धुळ्यातील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्यासाठी ही शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आजपासून धुळ्या विभागामार्फत नंदुरबार पुणे, शिरपूर पुणे, तसेच धुळे पुणे अशा बस सेवा चालू झालेली आहे. बसचं भाडं धुळे ते पुणे 545 रुपये असून त्याचा सर्व धुळ्यातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असं मी एसटी महामंडळातर्फे सर्व प्रवाशांना जाहीर आवाहन करतो. परिवहन महामंडळाने निमाराम पद्धतीची शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल केली आहे. शिवशाही बसमधून प्रवास सुखकारक होईल. शिवशाही बसमुळे होणारा आरामदायी प्रवास आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसकडे होणारी गर्दी कमी होईल असा दावा काही प्रवाशांनी केला. आपल्या महाराष्ट्र शासनाने ही जी बस व्यवस्था सुरू केलेली आहे ती बहुधा मला चांगली वाटत आहे आणि ट्रॅव्हल सारखीच कम्फर्टेबल वाटत असल्या कारणाने आणि जे आपलं तिकीट दर आहे ते देखील व्यवस्थित लावण्यात येण्याचं आम्हाला कळालेलं आहे. त्यामुळे या बस सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाने जो उपक्रम राबवलेला आहे
यामुळे देखील मला आज आनंद वाटत आहे. माणसाच्या सुप्त इच्छा, आशा आकांक्षा, सुख दुःख आणि इतर बऱ्याच काही गोष्टींची वीण चित्रपटात प्रभावीपणे मांडलेली असते. चित्रपटाची भाषा प्रत्येकाला सहज समजते आणि हा चित्रपट आपल्यावरच बेतलेला आहे अशी धारणा अनेकांची अनेकदा होते. त्यामुळे चित्रपट हा संवादाच्या निरनिराळ्या माध्यमांमध्ये जास्त प्रभावी ठरलाय. चित्रपटातून अनेकदा मानसिक बळ मिळतं. चित्रपटातून मांडलेला विचार हा अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे चित्रपट हे माध्यम महत्वाचं आहे असे स्पष्टीकरण सतीश मनवर यांनी दिलं. कासवाणी संस्थेत राज्यव्यापी परिषदेत मराठी चित्रपट या विषयावर मनवर यांचं व्याख्यान झालं. धुळे शहरातील कासवाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था आणि मुंबईतील मेन्स अगेन्स्ट व्हायलन्स अँड अँब्युज या संस्थेतर्फे राज्यस्तरीय आंतरविद्याशाखीय परिषद झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत पहिल्या दिवसाच्या सायंकाळी मराठी चित्रपट या विषयावर सतीश मनवर यांचं व्याख्यान झालं. यावेळी छायादातार शर्मिला कलगुटकर, प्रमोद मुनघाटे, रवी केसकर, देवकुमार अहिरे, श्रीरंजन औटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. संवादाच्या माध्यमातील मराठी चित्रपट या विषयावर मनवर यांचं व्याख्यान झालं. विषयाच्या अनुषंगाने मनवर म्हणाले, संवादाच्या अनेक साधनांमध्ये चित्रपट हे साधन सर्वाधिक प्रभावशाली ठरलं आहे, कारण चित्रपटात माणसाच्या सुप्त इच्छा, आशा आकांक्षा, भावभावना, सुखदुःख यांची गुंफण असते. अनेक नातेसंबंध निर्माण करीत चित्रपट समाजाची आणि जगाचे सुंदर चित्र दाखविते. त्याचवेळी समाजातील अन्याय, अत्याचार, छळ देखील अधोरेखित होतो. त्याचवेळी चित्रपट हा प्रेमाचा आविष्कार देखील घडवितो. त्यामुळे अनेकदा चित्रपटातील कहाणी आपल्यावरच बेतली आहे अशी धारणा अनेकांची होते. साहजिकच नकळतपणे अनेकजण चित्रपटाशी संलग्न होतात. चित्रपटातून मानसिकदृष्ट्या प्रबळ होण्याचं धैर्य निर्माण होतं. चित्रपटातून मांडलेला विचार हा तो चित्रपट कायम असेपर्यंत अनेक पिढ्यांपर्यंत जातो. त्या तुलनेत लिखित साहित्य सामान्यांपर्यंत आणि पिढ्यांपिढ्यांपर्यंत पोहोचत नाही, कारण लिखित साहित्याला अक्षर ओळखची मर्यादा पडते, पण चित्रपटाला तशा कुठल्याही मर्यादा पडत नाहीत. दृकश्राव्य आणि चित्रीकरणाची भाषा साऱ्यांना सहज लक्षात येते. त्यामुळे आजही संवादासाठी, भावविश्व समजावून सांगण्यासाठी आणि समजावून घेण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरलं आहे असं मनवर यांनी स्पष्ट केलं. चित्रपट कला माणसांबद्दल सांगते, त्याच्या इच्छा आकांक्षा, स्वप्न, भावभावना, नातेसंबंध सगळ्यांविषयी बोलते. त्याने निर्माण केलेले सुंदर जग दाखवते, माणसाने निर्माण केलेले सुंदर जग दाखवते, विध्वंस दाखवते, अत्याचार छळ सुद्धा दाखवते, प्रेम आणि त्याग दाखवते. चित्रपट हा मानवी मनावर खोलवर परिणाम करणारी करणारा कला प्रकार आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 32.0 तर किमान तापमान 9.9 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 88 तर दुपारी होतं 35%. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते नीतीराज इंजिनियर्स, सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, पी एन गाडगिळ अँड सन्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्पादन शुल्क विभागाची तयारी. 1 दिवसाच्या परवान्याची तरतूद. ऑनलाईन परवाना घेणं शक्य. नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाजारात भेटकार्ड, चॉकलेट आणि मेसेज बॉटलची तरुणांकडून होते आवर्जून खरेदी. धुळे शहराजवळील MIDC भवानी ट्रेडर्स कंपनीत जबरी चोरी. पिस्तुलाचा धाक दाखवून 10 लाखांची रोकड लांबवली. व्यावसायिक धास्तावले. परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात शिवशाही बस दाखल. शनिवारी रात्री धावल्या 3 बसेस. निम आराम बसमुळे प्रवास सुखकर होईल. आणि मानवी जीवनातील भावभावना, सुख दुःखाचा आविष्कार चित्रपटातून प्रभावीपणे होतो. चित्रपटाचे आकलन सर्वसामान्यांना सहज होते. सतीश मनवर यांचं स्पष्टीकरण. आणि याचबरोबर आजचं धुळे TV चं बातमीपत्र संपलं. नमस्कार.